टेंभुर्णीतील संत रोहिदास प्राथमिक आश्रमशाळा जय तुळजाभवानी माध्यमिक आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष कैलास भिकाजी सातपुते व विकी रमेश लोंढे हे दोघेही त्यांच्या ओळखीचे दादासाहेब गौतम लोंढे यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण असल्याने गेले होते. हे दोघेही मोटरसायकलवरून रविवारी रात्री 12:30 सुमारास परत येत असताना बेंबळे टेंभुर्णी रस्त्यावर मुळे वस्तीच्या जवळ शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कपिल राजाराम रामगुडे, अनिल शंकर लोकरे, जगन्नाथ सौदागर कांबळे, पांडुरंग विश्वनाथ भंडारी व प्रकाश दशरथ रेवे या सर्वांनी त्यांची मोटरसायकल अडवली. त्यानंतर त्या सर्वांनी माधुरी तरटे यांची सुरू असलेली विभागीय चौकशी मागे घे व तिच्या सहित प्रमोद कोकरे व जगन्नाथ कांबळे यांच्या नवीन सेवा पुस्तक वर सह्या कर हे सर्व बाचाबाची चालू असताना कपिल रामगुडे व अनिल लोकरे यांनी सातपुते यांना मोटरसायकलवरून ओढून खाली पाडले. उभा राहत असताना पांडुरंग भंडारी यांनी मोटरसायकलवरून चाकूने सातपुते यांच्या गळ्यावर, दंडावर, पाटीवर धारदार चाकूने वार केले. विकी लोंढेलाही सोडवासोडवी करत असताना जगन्नाथ कांबळे, प्रकाश रेवे यांनी त्याला बाजूला नेऊन काठीने मारहाण केली. हे दोघेही जीव वाचवण्यासाठी बाजूला पळून गेले. ते गेल्याची खात्री केली असता त्यांनी विकी लोंढे यांच्या होंडा पॅशन प्रो कंपनीची मोटरसायकलला आग लावून ती पेटवून दिली. या घटनेची खबर सातपुते यांनी त्यांचा मुलगा शुभम याला दिली. त्यांनी ताबडतोब कैलास सातपुते व विकी लोंढे यांना टेंभुर्णी हॉस्पिटलमध्ये न नेता त्यांना इंदापूर येथील पानबुडे खाजगी हॉस्पिटलमध्ये कारमधून उपचारासाठी नेले. मी 9/2020 रोजी साधारणतः 11 माझे पाहुणे बेंबळे हरिनगर येथे जेवायचं आमंत्रण असल्यामुळे तिथं गेलो होतो. तिथून मी माघारी घराकडे टेंभुर्णीला येत असताना साधारणतः बेंबळे टेंभुर्णी रोडवरती टेंभुर्णीपासून 3 किलोमीटर अंतरावरती रात्रीच्याला 12:30 माझ्यावरती माझ्याच संस्थेतल्या कर्मचाऱ्याने हल्ला केला आणि माझ्या नरड्याला 2 वेळा चाकू लावला आणि माझ्या पाठीवर दंडावर 4 वार केले. त्यातून आम्ही कसंबसं सुटून निघून आलो तर आमची मोटरसायकलसुद्धा पिटवून दिली. तर ह्या कर्मचाऱ्यांचे मुद्दे असे आहेत की माधुरी तरटे स्वयंपाकीन म्हणून माध्यमिक विभागाला आहे, तिच्यावरती आम्ही शासकीय नियमानुसार परवानग्या वगैरे घेऊन रीतसर तिच्यावर चौकशी समिती नेमलेली आहे संस्थेने. त्या चौकशी समिती रद्द करावी म्हणून आमच्यावर हे दबाव आणत आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की प्रमोद कोकरे, त्यानंतर जगन्नाथ कांबळे आणि माधुरी तरटे ह्या 3 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नवीन सेवा पुस्तकं बनवून आणलेत ऑफिसच्या परस्पर बेकायदेशीर आणलेत. त्यातल्या बऱ्याचशा नोंदी, गैरहजेरीच्या नोंदी, विनापरवानगी रजेच्या नोंदी गायब केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आम्हाला सहशिक्का मागत आहेत. आणि आमचे जे ऑफिशियल आहेत ते आजपर्यंत 7व्या वेतन आयोगानुसार निश्चिती होऊन तयार आहेत. तरीसुद्धा हे अशा पद्धतीचं दबावाखाली एकत्र येऊन मागासवर्गीय संघटनेमार्फत एकत्र येऊन असे लोक आम्हाला दबाव आणत आहेत आणि त्या दबावाच्या ह्याच्याखालीच हे आमच्यावरती हे कृत्य झालेलं आहे. माझ्याबरोबर विकी लोंढे म्हणून टेंभुर्णीचा एक माझा मित्राचा मुलगा होता आणि मी होतो. त्याची मोटरसायकल होती, ती मोटरसायकल पेटवून दिलेली आहे. माझ्या संस्थेतले कपिल रामगुडे, त्यानंतर प्रकाश रेवे, जगन्नाथ कांबळे, अनिल लोकरे अशी ही 5 लोक होते. त्यांनी माझ्यावरती हल्ला केलेला आहे, माझ्या जीवितावर धोका निर्माण केलेला आहे. माझा मुलगा विकी लोंढे आणि कैलास सातपुते सर हे हरिनगरला काय त्यांची जयंती, रोहिदास महाराज जयंती होती, काय निमित्त त्यांना जेवायला कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमा निमित्तानं तिथे लोक गेलती आणि तिथनं परत 12:30 सुमारात तिथं त्या काय कंटकाने जाणून बनून जातीवादी कंटकांनी काय तरी करून त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. त्यांचा त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. त्यांना चाकून वार झालेला आहे, पाठीला वार झालेला आहे, माझ्या मुलाला दंडाला वार झालेला आहे, गुडघ्यावर काठ्या मारलेल्या त्या गुडघ्यात त्याचा गुडघा सुजलेला आहे. काय समाज कंटकांनी जाणून बुजून हे खे षडयंत्र रचलेलं आहे. तर तुरळीत लवकर ह्या डिपार्टमेंटनं तुरळीत ह्याच्यावर कारवाई योग्य करावी आणि आरोपी शोधून लवकर तुरळीत यांना अटक करावी. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून ही घटना रविवारी रात्री 12:30 घडूनही टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची सूत्रे दुपारी 12:00 फिरली असून या घटनेची सायंकाळी 5:30 भारतीय कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास API राजेंद्र मगदूब हे करीत आहेत.